25 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयांपेक्षा आमच्या लगिनीशी अभिन वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे. सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात आल्याच्यानंतर त्या सत्तेचा लाज हा धोक्यात शिरतो. सत्तेचा उन्हात ज्यांना चढलेला यांना खऱ्यासारखं बाहेरचा काढायचं आणि त्यांना वाजवा करून त्यांना त्यांची जागा दाखवायची हे काम या निवडणुकीच्या निमित्तानं करायचे. हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे, पण दिसतं काय या ठिकाणी गुंडगिरी सुरू झाली, सत्तेचा गैरवापर सुरू झाला, खोटे खचले निर्भर लोकांच्या वरायचे आणि जमदाची करून एक प्रकारचं गुंडगिरीचं राज्य या ठिकाणी आणू शकतो असं तिथं या ठिकाणच्या लोकांनी केलं. आणि दुर्दैवानं ज्यांना 20-20 वर्ष आमदारची दिली ती आमदारची इथल्या लोकांच्या डोक्याचे प्रश्न कमी करण्याच्यासाठी न वापरता ती आमदारची लोकांचा खचेमय त्याला तुरुंगात टाक, त्याला त्रास दे यासाठी सत्तेचा गैरवापर गेले अनेक वर्ष आज या तालुक्यामध्ये जाते. हेमंत देशमुखांच्या सारखा एक सहकारी एक सामाजिक माजी मंत्री की जर सुद्धा लोकांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी पर्यंत कष्ट करतो त्याच्या खोचे खचे खोचे त्याने तुरुंगात टाकायचं. जर तुमच्या हिताची रक्षणदार करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करत असला त्या हेमंत देशमुखांना अशा केली जाते, तुरुंगात टाकलं जातं, याचा अर्थ सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचं एक चमत्कारिक उदाहरण आज या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्यांना बघायला मिळते. आणि म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात आल्याच्यानंतर त्या सत्तेचा लाज हा धोक्यात शिरतो. आणि एकदा सत्तेचा लाज माणसाला आला की तो अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करतो. आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा, तो लोकांची सेवा करण्याचा. आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्हात ज्यांना चढलेला यांना खऱ्यासारखं बाहेरचा काढायचं आणि त्यांना वाजवा करून त्यांना त्यांची जागा दाखवायची हे काम या निवडणुकीच्या निमित्तानं करायचे. 20 वर्ष आमदारची काय विकास नाही, रस्ते धड नाही, शेतीची अवस्था ठीक नाही, काय केलं 20 वर्षामध्ये? काही कारखाने काढले, साखर कारखाने काढले, जी कारखानदारी होती ती बंद केली, नव्या फिरीला MIDC मधून रोजगार दिला, काय केलं हातामध्ये? आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते, नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर दुसरं फ्युचर दिसतं, पण या तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात काही फावलं गेलं 20 वर्षात चाकली नाहीत हे चित्र या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू न करू पण आम्ही आमच्या बहिणींना 1500 रुपये दिले. बहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असायचा सन्मान आहे. पण आवश्यकता काय? तुम्ही वर्षानुवर्षा महाराष्ट्रामध्ये रोज वर्षानुवर्ष उघडल्याच्या नंतर कुठेतरी मुलीवर अत्याचार झाला, कुठेतरी बहिणींचा अत्याचार झाला ही बातमी असायला मिळते. 1500 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयांपेक्षा आमच्या लगिनीशी अभिन वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं
याची खऱ्या असणे आज गरज आहे, पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही. लोकांची फसवणूक हे करण्याचा उद्देश काम या ठिकाणी दिसत आहे, आणि म्हणून या रस्त्याने जायचा निकाल जे कुणी देतात त्याच्याबद्दलची भूमिका काय द्यायची हे तुम्ही ठरवत आहे.